नमस्कार, मी प्रणाली. मी मुंबई 8 मधून डायमंड डायरेक्टर ऑलरेडी मी आहे त्याच्यामध्ये. आणि आज आपण बघणार आहोत की आपल्या किचनमधून आपण सगळ्या गोष्टी कसं करू शकतो. म्हणजे आज मी तुम्हाला त्याच्यामधून नाश्ता, जो आपल्या मुलांना आपल्याला नेहमी वाटतं की काय काय करून द्यायचं, तर त्यातल्या त्यात मी एक तुम्हाला टोमॅटो ऑमलेट कसं बनवायचं हे दाखवणार आहे. याच्यासाठी आपल्याला जी गोष्ट लागणार आहे ते आहे 24 वॉक. हा जो 24 वॉक आहे ना, हा खूप सुंदर आहे, ऑसम आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे कुकिंग आपल्याला करायला लागतं ते ह्याच्यामध्ये इंडिकेटर आहे. हे जे आहे ह्याच्यामधून आपल्याला कुकिंग कळतं की आपला कुकिंग आतमध्ये कितपत होत आलेलं आहे. आणि हे जे स्टील आहे 304 ग्रेड स्टेन सर्जिकल मेटल म्हणून मेन्शन केलेलं आहे. आणि ह्याच्यामधून कुकिंग होताना तुम्ही वॉटरलेस, फॅटलेस हे दोन्ही कुकिंग तुमचं ह्याच्यामधून होऊ शकतं. आणि मेन बघा, ह्याच्यामधला आतला जो तुमचा बेस बघितला तर तुम्हाला कळेल की ह्याच्यामधून तुम्ही कढईचा पण यूज करू शकता आणि तव्याचा पण यूज करू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये चपाती मेन, ह्याच्यात ऑमलेट इतका सुंदर होतं ना, एकदम फ्लॉपी ऑमलेट होतो ह्याच्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये तुम्ही तंदुरी करू शकता किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी ह्याच्यामध्ये डीप फ्राय करायचं, डीप फ्राय ह्याच्यामध्ये खूप सुंदर होतं. म्हणजे कढई आणि तवा 2 in 1 तुम्ही ह्याचा यूज करू शकता. आणि मेन ह्याची एक फॅसिलिटी म्हणजे ह्याला 30 वर्षाची गॅरंटी येते. म्हणजे तसं मला जर विचारायला गेलात तर मी हे 7 इयर्स झाले मी ह्याची सॅटिस्फाईड कस्टमर आहे. कारण ह्याच्यामध्ये कुकिंग करताना त्याच्यातून न्यूट्रिशन्स, व्हिटॅमिन्स हे कम्प्लिटली आपल्याला त्याच्यातून रिटर्न्स मिळतं. आणि तेच कसं आपण आज घेणार आहोत ते किचनमधून आपण आज बघणार आहोत. पण त्या टोमॅटो ऑमलेटसाठी आपल्याला किती काय काय साहित्य लागणार आहे हे पहिलं बघणं महत्वाचं आहे ना. चला तर आपण ते बघूया. तर मेन टोमॅटो ऑमलेट जो बनवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ. आता हे जे बेसन पीठ आहे, एक वाटी बेसन पीठ आहे. याच्यामध्ये एक चमचा मी रवा टाकला आहे आणि एक चमचा आपलं तांदळाचं पीठ जे असतं ते टाकलं आहे. कारण त्याच्याने कसं तो असं छान कुरकुरीत झाला का, मुलांना खायला खूप छान वाटतं. त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि अमूल बटर म्हटलं की मुलांचं अगदी आवडीचं असतं तर ते एक आहे. आणि थोडंसं तेल, आपल्याला तेल ह्याच्यामध्ये खूप कमी लागणार आहे. कोथिंबीर आहे, थोडासा आल्याचा तुकडा आणि 3-4 लसणीच्या पाकळ्या. आणि टोमॅटो ऑमलेट म्हटलं तर त्यात टॅमॅटो पहिला मेन महत्वाचा आहे ना. तर एक टॅमॅटो, एक छोटासा कांदा, एक मिरची. आणि ह्या मसाल्यांमध्ये मी 1 चमचा लाल मसाला, धणा पावडर 1 चमचा, 1/2 चमचा जिरा पावडर आणि ह्याच्यामध्ये गरम मसाला मी टाकलेला आहे. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये मी ओवा पण ठेवलेला आहे. कारण ओवा जर आपण टाकलं तर आपल्या पोटासाठी खूप छान असतं. तर ही गोष्ट आज आपण आपल्या किचनमधून बघणार आहे. तर आपण आता किचनमध्ये जाऊया. आता आपण कटिंग करणार आहोत. कटिंग करण्यासाठी आता तुम्ही बघणार आहात हा नाईफ सेट माझ्याकडे खूप सुंदर आहे. आणि मेन ह्याचे कलरफुल बघा किती छान आहे. त्याच्यामध्ये 5 ब्लेड्स एका वेळेला येतात. त्यातली मी आता एक नाईफ घेणार आहे. आणि आपण टॅमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर आणि हे सगळं कापणार आहोत. ते कापण्यासाठी आपल्याकडे एक मॅन्युअल फूड प्रोसेसर म्हणून आपल्या किचनवेअरमध्ये आहे. इतकं सुंदर आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यामुळे तुम्ही जेव्हा आता कटिंग मी तुम्हाला करून दाखवेल तर खूप छान होतं. मेन म्हणजे हँडी आहे, त्याला कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिक आपल्याला लागत नाही आहे. तर ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आता आपण बघणार आहोत. हे बघा, मी सगळं एकाच वेळेला सगळं कटिंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हे आता आपण कटिंग करणार आहोत. हे बघा किती सुंदर कटिंग झालंय बघा. आणि हे आपल्याला सोयीस्कर पण पडतं, एकाच वेळेला पटकन होतं. आणि मेन म्हणजे ह्याच्यातून ना ज्युसेस बाहेर नाही पडत, जे आहे ते त्याच्यामध्येच राहतात. आपण कटिंग करताना बघा, ज्यूस एक साईडला जातो, टोमॅटो एक साईडला होतो, तर तसं ह्याच्यातनं होतं. तुम्ही आता बघितलं असेल किती सुंदर झालेलं आहे. आता आपण टोमॅटो ऑमलेटची तयारी करणार आहोत. आपला कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर सगळं कापून झालेलं आहे. आणि मी सगळं हे एकत्र केलं आहे बघा. म्हणजे पीठ आहे, मसालेज आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आता आपण भिजवणार. आणि जसं आपण भजीचं पीठ काढतो पातळ, बटाट्याच्या भजीचं, तसं हे पीठ काढतो. आता आपण कसं बनवणार आहे ते बघतो आहे. हे बघा, आपलं जे आहे 24 वॉक याला मी आता ग्रेसिंग करणार आहे. ही गोष्ट तुम्ही इंडक्शनवर पण करू शकता आणि गॅसवर पण वापरू शकता. कारण ह्याचा जो बेस आहे, तुम्ही कुठे गेला फॅमिलीबरोबर पिकनिकला तर तुम्ही हे वेसन्स पण कॅरी करू शकता. ह्याला तुमचं ऑइल खूप कमी लागतं. हे बघा, मी नुसतं ग्रीस केलं आहे. आणि हे ग्रीस कमी झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे पीठ आपण जे बनवलं होतं ते मी टाकते. आणि हलक्या हाताने थोडंसं ते पसरवून घ्यायचं. आणि नंतर लीड लावायचं. 2 मिनिटं तसंच तो झाकून ठेवायचा आणि 2
होते बघायला पण इतकी छान वाटते आणि मुलं अगदी ही गोष्ट आवडीने खातात ते आता आपण थोड्या वेळ बघूया. असं मी तुम्हाला म्हणाले की 2 ते 3 मिनिटात होणार आहे. आता हा तुम्ही काटा बघा म्हणजे किती फटाफट याच्यामध्ये कुकिंग होतं. फक्त 20 वरच आलेला आहे तो. आणि हे बघा ऑइल बघा बाजूने किती दिसतंय. आपण नुसतं ग्रीसिंग केलं होतं आणि किती इझी सुटते बघा. हे बघा किती जाळी सुंदर सुटली आणि ब्राऊन कलर किती छान आलाय बघा. आणि थोडंसं आपण वरून या साईडनी तेल सोडणार आहोत कारण एक साईड आपण छान खरपूस भाजलेली आहे आणि आता दुसरी साईड आपण भाजणार आहोत. याच्यासाठी आपण थोडासा लीड लावला तर आतूनही छान तो शिजला जातो आणि त्याची टेस्ट खूप छान येते. ते आपलं आतून कम्प्लिटली शिजून झालं की मी आता तुम्हाला 2-3 काढून तुम्हाला दाखवते की त्या गोष्टी कशा छान दिसतात आणि आपल्याला खायला किती छान वाटतात. आणि मुलांना जर हवं असेल तर तुम्ही आणखी थोडा वेळ ठेवून छान कुरकुरीत पण तो होतो कारण मुलांना कुरकुरीत पदार्थ म्हणाला की खूप आवडीचा असतो. तर तुम्ही हा कुरकुरीत पण करू शकता आणि ज्यांना सॉफ्ट हवे तर तुम्ही सॉफ्ट पण करू शकता. ऑलरेडी आपली रेडी झालेली आहे ती आपण डिशेस बघणार आहोत. ही बघा किती सुंदर झाले. याच्यावर मी कोथिंबीर टाकले आणि मेन अमूल बटर. अमूल बटर तुम्ही जर आपण जर हे मुलांना दिलं तर त्यांना खूप आवडेल. आणि त्याचंही बघा स्ट्रक्चर किती सुंदर आलेलं आहे. आणि मी थोडंसं तुम्हाला खाऊन दाखवते किती छान झाले ते. खरोखर इतकं टेस्टी झालंय. ते टेस्टी का झालंय माहिती आहे का? ऑलरेडी मी तुम्हाला डिश दाखवते तुम्ही ती ट्राय करून बघणारच घरात. पण ती जर 24 वॉकमध्ये केली तर त्याची जी ऑसम टेस्ट मिळणार आहे ती तुम्हाला मिळणार आहे. बरोबर ना? 24 वॉक तुम्हाला कधी हे करायचं आहे तुमच्या किचनमध्ये यूज करायचं आहे ते तुम्ही मला सांगा. आणि थँक्यू.